शेतकरी मित्रांनो नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या डाळिंबागेवर येणारा मर रोगाचे लक्षणे व त्या रोगाच्या नियंत्रणासाठी आपण प्रतिबंधात्मक कोणत्या उपाययोजना करावी याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि डाळिंब शेतीविषयक नवनवीन माहितीसाठी कृषी टॉकी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण तेल्या रोगाचे लक्षणे व त्याच्या नियंत्रणासाठी आपण प्रतिबंधात्मक कोणत्या औषधाची फवारणी करावी याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतलेली होती। तो जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही बघू शकता। मित्रांनो, मर रोगाचा प्रादुर्भाव हा सिराटोसिस्टम फिमब्रिस्टा आणि फ्युजेरियम ऑक्झिस्पोरम या बुरशीमुळे होत असतो आणि या बुरशीचा प्राथमिक प्रसार हा जमिनीतून होत असतो। त्यामुळे डाळिंबागेत झाडाच्या बुंद्याजवळ जास्त काळ पाण्याचा निचरा न झाल्यास, त्याचबरोबर काळ्या जमिनीमध्ये व जमिनीतील सततच्या ओलाव्यामुळे या बुरशीस अनुकूल वातावरण होऊन मर रोगाचा प्रादुर्भाव हा डाळिंबागेवर जाणवत असतो। आणि मर रोगाचे मुख्य लक्षणे हे बाधित डाळिंब झाडाच्या फांदीवरील पाने पिवळे पडून वाळतात, तसेच फळेसुद्धा वाळून झाडावर लटकून राहतात व कालांतराने ते झाड मरण पावते। व जर मर रोगाचे बाधित झाड आडवे कापले तर त्यातील गाभ्याचा भाग हा गर्द राखाडी ते तपकिरी रंगाचा झालेला दिसून येतो। त्यामुळे मित्रांनो, मर रोगाचा प्राथमिक लक्षणे दिसता क्षणी मुख्य खोडाच्या चाहूबाजूने मुळे असणाऱ्या भागामध्ये तातडीने ड्रिंचिंग करावी। त्याचबरोबर रोगग्रस्त झाडाच्या चाहूबाजूने 4 ते 5 झाडांनासुद्धा औषधाची प्रतिबंधात्मक ड्रिंचिंग करावी, जेणेकरून या रोगाचा प्रादुर्भाव हा आपल्या डाळिंबागेवर होणार नाही। जर मित्रांनो आपल्या डाळिंबागेत मर रोगाने बाधित झाड 25 ते 30 टक्क्याहून अधिक वाळून गेलेले असल्यास, अशा झाडांना मुळासकट उपटून जाळून टाकल्याने कधी पण योग्य ठरेल। पण आपल्या डाळिंबागेत नवीन झाडाला मर रोगाचे लक्षणे जाणवल्यास पुढील काही ड्रिंचिंग कराव्या। त्यामध्ये आपण प्रॉपिकॉनिझॉल 25% म्हणजेच टिल्ट हे 2 ml प्रति लिटर पाणी प्लस क्लोरोपायरीफॉस 20% म्हणजे डोर्बॉन हे 5 ml प्रति लिटर पाणी याप्रमाणे 5 ते 10 लिटरचे द्रावण तयार करून डाळिंब झाडाच्या खोडाच्या चाहूबाजूने मुळे असणाऱ्या भागामध्ये ड्रिंचिंग करावी किंवा रिंग पद्धतीने ओतावे। किंवा आपण फोसेटाईल 80% म्हणजेच ॲलेट हे 2 ग्रॅम प्रति लिटर पाणी प्लस क्लोरोफायरीफॉस 20% म्हणजेच डोर्बान हे 5 ml प्रति लिटर पाणी याप्रमाणे 5 ते 10 लिटरचे द्रावण करून आपल्या डाळिंब झाडाच्या चाहूबाजूने मुळे असणाऱ्या भागामध्ये ड्रिंचिंग करावी किंवा रिंग पद्धतीने ओतावे। किंवा आपण कार्बन डेंजिम 50% म्हणजेच बाविष्टीन हे 2 ग्रॅम प्रति लिटर पाणी प्लस क्लोरोपायरीफॉस 20% म्हणजेच डोर्बॉन हे 5 ml प्रति लिटर पाणी याप्रमाणे 5 ते 10 लिटर द्रावण तयार करून डाळिंब झाडाच्या खोडाच्या चाहूबाजूने मुळे असणाऱ्या भागामध्ये ड्रिंचिंग करावी। किंवा आपण हेक्झाकॉनिझॉल 5% म्हणजेच कॉन्टॅप हे 2 ml प्रति लिटर पाणी प्लस क्लोरोपायरीफॉस 20% म्हणजेच डोर्बॉन हे 5 ml प्रति लिटर पाणी याप्रमाणे 5 ते 10 लिटरचे द्रावण तयार करून डाळिंब झाडाच्या चाहूबाजूने मुळे असणाऱ्या भागामध्ये ड्रिंचिंग करावी किंवा रिंग पद्धतीने ओतावे। त्याचबरोबर मर रोगाचे काही महत्त्वपूर्ण घटक डाळिंबाच्या माती व्यतिरिक्त भागावरही दिसून येतात, म्हणून संपूर्ण झाडावर बाविष्टीन हे 2 ग्रॅम प्रति लिटर पाणी किंवा टिल्ट हे 1 ml प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी। अशा प्रकारे मित्रांनो, या सांगितलेल्या औषधापैकी कोणत्याही एका औषधाचा आलटून पालटून वापर केल्याने आपल्या डाळिंबागेचे मर रोगापासून नियंत्रण मिळण्यास मदत होईल। पुढील व्हिडिओमध्ये आपण पिन होल बोरर या किडीचे लक्षणे व त्या किडीच्या नियंत्रणासाठी कोणत्या औषधाची फवारणी करावी याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। त्यासाठी तुम्ही कृषी टॉकी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही उपयुक्त माहिती आपणास आवडल्यास व्हिडिओला लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा। माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।